गडमुडशिंगीमधील आमदार सतेज पाटील गटाच्या अश्विनी अरविंद शिरगावे यांच्या ग्रामपंचायत सदस्यपद अपात्रतेबाबत उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांसह अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्या अपात्रतेच्या आदेशाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या या स्थगितीमुळं अश्विनी शिरगावे सरपंच म्हणूनही सक्रिय झाले आहेत. उच्च न्यायालयाच्या स्थगितीच्या निर्णयामुळं महाडी गटाला मोठा धक्का बसला आहे. गडमुडशिंगी ग्रामपंचायतीमधील महाडी गटाच्या सरपंच अश्विनी शिरगावे यांनी 2 सदस्यांसह सतेज पाटील गटात जाहीर प्रवेश केला होता. यानंतर त्यांच्यावर अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून अपात्रतेची कारवाई करण्यात आली होती. त्याचवेळी ग्रामपंचायतमधील गैरकारभाराला आणि हुकुमशाहीला विरोध केला म्हणून माझ्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असे आरोप करत ही कारवाई सूडबुद्धीने झाली असल्याचा खुलासा अश्विनी शिरगावे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. आता या सगळ्या प्रकरणात त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी तसंच अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे यांच्या अपात्रतेच्या आदेशाला उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी 16 जून 2023 रोजी अश्विनी शिरगावे यांचं सदस्यपद रद्द ठरवलं होतं. त्यानंतर अतिरिक्त विभागीय आयुक्त पुणे विभाग यांनी 8 सप्टेंबरला अपात्रतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवला होता. यामुळे अश्विनी शिरगावे यांचं सरपंचपद अपात्र झालं होतं. यानंतर अश्विनी शिरगावे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या अपिलावर न्यायमूर्ती माधव जामदार यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांचं सदस्यपद रद्द करण्याच्या जिल्हाधिकारी आणि पुणे विभागीय आयुक्त यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे. उच्च न्यायालयात अश्विनी शिरगावे यांच्या वतीनं ॲडव्होकेट SR गाणबावले ऋतुराज पवार यांनी काम पाहिलं. या स्थगितीमुळं अश्विनी शिरगावे यांना सरपंचपदासाठीही दिलासा मिळाला असून गडमुडशिंगीचे सरपंच म्हणून त्या सक्रिय झालेत. पुन्हा आपण विकासकामांवर भर देणार असल्याचं सांगत न्यायालयीन लढ्यातील पाठबळासाठी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील आणि ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानलेत. आणि उच्च न्यायालयानं आम्हाला न्याय दिला, दिलासा दिला. त्याचबरोबर ह्या प्रकरणामध्ये जे काही मोठं सहकार्य जर कुणी केलं असेल तर आमदार सतेज पाटील साहेबांचं, आमदार ऋतुराज पाटील साहेबांचं, त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांचं, ग्रामपंचायतीच्या सदस्यांचं, ग्रामस्थांचं मला अतिशय मोलाचं सहकार्य मला लाभलेलं आहे. अतिशय ऊर्जा देण्याचं काम तिने मला केलेलं आहे. एक स्त्री म्हणून मी काम करत असताना ते सर्वांनी मला अतिशय ऊर्जा देण्याचं काम केलेलं आहे. आणि उच्च न्यायालयानं जो दिलासा देऊन मला सरपंच पदासाठी पुन्हा एकदा संधी मिळालेली आहे, तर मी अतिशय विकासकामं ताकदीनं आणि जोमानं करू. विकासकामं करत असताना मला सर्व ग्रामस्थांचं सुद्धा सहकार्य गरजेचं आहे. तुम्ही सर्वांनी मला ऊर्जा जे दिला, सर्व गटातल्या कार्यकर्त्यांनी ऊर्जा दिला, ग्रामपंचायत सदस्यांनी जी ऊर्जा दिली ती शेवटपर्यंत तुम्ही असं द्यावी ही आज मी अपेक्षा करते. आणि आपण परत पुन्हा एकदा सर्व ताकदीने उभारून आपण गावचा विकास करू आज मी ह्या अपेक्षा व्यक्त करते. आणि तुम्ही सर्वांनी जे काही सहकार्य केला त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. या निर्णयामुळे गडमुडशिंगीतील आमदार सतेज पाटील गटात आनंदाचं वातावरण असून उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे महाडी गटाला मात्र धक्का बसलाय.